पी एस चा निर्णय आहे, टी सी एसवरती वेगळ्या पद्धतीने ॲक्ट होतो आहे, आय बी पी एसवरती वेगळ्या पद्धतीने, म्हणजे त्या वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या पद्धतीने आपले आपले मार्ग शोधत आहेत. आता आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकता पी एस चा निर्णय पाठीमागचा जवळजवळ येत आहे, तोपर्यंतच पुन्हा अजून पी एस ची ही जी काही तारीख आहे ती पुन्हा वाढवलेली आहे. असं होऊ नये की आता पुन्हा ही तारीख जवळ आली की पुन्हा अजून पुढची तारीख यावी, असं होऊ नये. कदाचित ही फायनल तारीख असावी. बरं, आता ही 9 तारखेपर्यंत वाढवली. आता याचा आय बी पी एसवरती काय परिणाम होणार टी सी एसवरती, कारण दोन्ही पण कंपन्यामध्ये आपले विद्यार्थी अडकलेले आहेत. मग सर्वप्रथम आपण बघूया ही जी तारीख वाढलेली आहे तर ZP वरती काय परिणाम होईल, जिल्हा परिषदेचे ज्या परीक्षा आहेत, कारण ZP चे जे परीक्षा कोण घेत आहे मित्रांनो, तर आय बी पी एस घेत आहे. कोण घेत आहे? आय बी पी एस घेत आहे. मग आय बी पी एसचं जर आपण आतापर्यंतची स्टाईल बघितली, त्याची कार्य करण्याची जी काही मित्रांनो प्रक्रिया आहे ती जर आपण बघितली, तर आय बी पी एस काय करत आहे, तर आय बी पी एसचं म्हणणं असं आहे की बाबा जोपर्यंत पी एस जिल्ह्यांबाबतचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांची परीक्षाच घेणार नाही. ओके, एकदम म्हणजे अति मला वाटतं हा निर्णय खूपच गाढवपणाचा आहे, म्हणजे बिलकुल पण विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याच्या बाजूने नाही आय बी पी एसचा हा निर्णय. ओके, कारण परीक्षा आता बघा अंगणवाडीची 29 फेब्रुवारीला काय केली, आय बी पी एसने परीक्षा घेतली अंगणवाडी सुपरवायझरची, मग फक्त त्याच विद्यार्थिनींची घेतली जे पेसा नॉन पेसामधले होते. ओके, पेसा क्षेत्राबाहेरचे होते, नॉन पेसामध्ये होते. मग आता ज्या पद्धतीने मित्रांनो टी सी एसने, आता टी सी एसच्या बाबतीमध्ये लगेच बोलूया, टी सी एसने काय केलं, तलाठी भरतीची परीक्षा घेतली, परंतु असं नाही केलं की पेसा आणि नॉन पेसा, त्यांनी घेताना ऑल सर्वांचीच घेतली, पेसामधली पण घेतली नॉन पेसामधली पण घेतली. फक्त त्यांनी काय केलेलं आहे, जे पण पेसा क्षेत्रातील विद्यार्थी आहेत त्यांचा रिझल्ट राखीव ठेवलेला आहे. रिझल्ट काय केला, राखून ठेवलेला आहे. ओके, त्या पद्धतीने आय बी पी एससुद्धा करू शकत होतं, आय बी पी एससुद्धा करू शकत होतं की बाबा परीक्षा मी सगळ्यांचीच घेणार, फक्त जोपर्यंत न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा निकाल राखून ठेवू, असं करू शकतं, जेणेकरून विद्यार्थी त्या प्रोसेसमधून तर बाहेर पडतील. कारण तीस अभ्यास करायचा म्हणजे त्यांना पण कंटाळवण होऊन जातं, बोरिंग होऊन जातो, आणि एक वेळ अशी येते की त्यातून मनच उडून जातं. ठीक आहे, नको वाटतं आता हे प्रोसेसच नको, विश्वास उडून जातो की होईल का नाही. कारण आत्ता आपण न्यूजमध्ये पण बघितले, 5 उन्हाळे 5 पावसाळे झाले तरी पण अजून पण याबद्दल काहीच निर्णय या ठिकाणी होईना झालेला आहे. आता तुम्ही म्हणाल सर ही बकवास ऐकायला तुमचा व्हिडिओ आम्ही पाहायचा का, तर नाही मित्रांनो, तर बिलकुल पण नाही. माझ्या व्हिडिओतून काही ना काही तुम्ही घेऊन जाणार. राहिलेल्या परीक्षा आता या ठिकाणी जर आपण बघू शकता, आताच तुम्हाला मी फक्त फरक सांगितला ना की मी बकवासगिरी करत होतो, मी काय करत होतो, फरक तुम्हाला सांगत होतो ही टी सी एस कोणत्या पद्धतीने करतं आणि आय बी पी एस कोणत्या पद्धतीने करतं. मग आता ही जी परीक्षा आहे ZP ची जी परीक्षा आहे कोण घेत आहे, आय बी पी एस घेत आहे. आय बी पी एस काय म्हणतंय, आम्ही नॉन पेसाच्या परीक्षा घेऊ. मग आम्ही अंगणवाडीची परीक्षा घेतली, ओके, त्याचा रिझल्ट पण आम्ही लवकरच लावणार, आय बी पी एस नक्कीच लावेल. मग आता राहिले आहे मित्रांनो आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक, तर आता आरोग्य सेवक नॉन पेसाची परीक्षा तात्काळ होईल आणि ग्रामसेवकची सुद्धा परीक्षा तात्काळ होईल. नॉन पेसाबद्दलचे हा काही सुद्धा या ठिकाणी अडथळा येणार नाही, परीक्षा पण होतील, रिझल्ट पण लागतील. राहिला प्रश्न पेसाचा, तर तो पेसाचा निर्णय ज्यावेळेस न्यायालयाची सुनावणी होईल, ज्यावेळेस पेसाबद्दलचा रिझल्ट त्या केसचा रिझल्ट येईल, त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला याच्याबद्दल पेसाबद्दलचं पाहायला भेटेल. आणि तलाठी भरतीबद्दल बोलायचं झालं तर ते टी सी एस घेत आहे, टी सी एस नॉन पेसाचं परीक्षा घेतल्या, पेसाच्या परीक्षा घेतल्या, नॉन पेसाचा रिझल्ट लावला, पेसाबद्दल ते रिझल्ट फक्त पेंडिंग ठेवलेला आहे. तर ही परीक्षेची अपडेट म्हणजे आता ZP च्या राहिलेल्या कधीही होऊ शकतात, त्यामुळे तुमचा अभ्यास चालू द्या. मान्य आहे तुम्हाला निराशा आलेली आहे मित्रांनो, पण शेवटच्या दिवसामध्ये जो आपल्याला मित्रांनो आहे त्याच एनर्जीने आपला अभ्यास सातत्याने ठेवेल त्याचं मित्रांनो नक्कीच याच्यामध्ये यश असणार आहे. कारण सर्वजण मित्रांनो आता हळूहळू गाफील होणार, नैराश्यामध्ये जाणार, फ्रस्ट्रेशनमध्ये जाणार. ओके, परंतु आता ही ती वेळ नाही, ही वेळ जी आहे ती आता तुम्हाला स्वतःला एनर्जेटिक ठेवण्याची आहे. कारण आता जास्त दिवस राहिलेलं नाही, नॉन पेसाचं तर परीक्षा तात्काळ होतील, त्यांनी तर बिलकुल पण एकही सेकंद वाया घालवायचा नाही, कोणत्याही मित्रांनो त्यांनी गोड गैरसमजमध्ये राहायचा नाही की परीक्षा होणार नाही वगैरे वगैरे, आपला अभ्यास कंटिन्यू ठेवायचा आणि आपल्या अभ्यासामध्ये कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी आपण टेस्ट सिरीजसुद्धा घेतलेल्या आहेत मित्रांनो, या ठिकाणी ईबुकसुद्धा दिलेले आहेत. ओके, ज्यांना ईबुक आणि टेस्ट सिरीज दोन्ही एकत्र पाहिजे आहे, फक्त 150 रुपयामध्ये आहे. ज्यांना फक्त टेस्ट सिरीज पाहिजे आहे 96 रुपयामध्ये आहे. ज्यांना फक्त ईबुक पाहिजे आहे ते 99 रुपयामध्ये आहे. तर आपण अधिक माहितीसाठी या स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे 72 48 93 0 71 तर या नंबरवरती फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंटचा ॲक्सेस दिला जाणार. अधिक माहितीसाठी याच नंबरला तुम्ही कॉलसुद्धा करू शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असं एक लाईक नक्की करा, नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.